इस्रायलला मग ते सगळं नीट करण्यासाठी असा एखादा प्रयोग करणं आवश्यक होतं की मुलांनी प्रश्न विचारावे की हे नाव आमचं कधी बदललं गेलं, आमचं हे काय नाव होतं, या अफगाणिस्तानला उपगणस्थान कधी म्हणायचे, मग हा गांधार काय, मग इथं कोण राहायचं, मग ती गांधारीचाच गांधार का, मग इथं काय लव देश कुठे, शक देश कुठे, मग यांना ही नावं कशी आली, हा 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 तिबेट त्रिवेस्टर, हा मग चीन किती लांब होता आपल्यापासून, किती जवळ आला, हे का होतंय, तर आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा आपला सांस्कृतिक वारसा आपणच विसरल्यामुळे. मग तो वारसा पुन्हा एकदा टिकवण्यासाठी लहान मुलांच्या मनात हे आत्ता टाकलं पाहिजे, म्हणून हे शाळा शाळांमध्ये करायचं. आणि मग मुलांना सांगायचं की कुठून आक्रमण झाली, काय झाली, आमची विद्यापीठं कशी होती, जेव्हा जगात शाळा नव्हती तेव्हा आमच्याकडे गुरुकुलं होती आणि हजारो गुरुकुलं होती. मग ती गुरुकुलं आपण तिथं दाखवले की कुठं कुठं गुरुकुल आहेत, आमच्याकडे काय काय आहे ते सगळं दाखवलंय, आम्ही योग कुठे कुठे शिकवले जायचे ते दाखवले. दिशा हा विष्णू पुराणातला जगातला नकाश आहे. हजारो वर्षापूर्वी विष्णू पुराणात दाखवलं होतं की पृथ्वी गोल आहे आणि आता आपल्याला असं शिकवलं जातं की आता दाखवलं गेलं की पृथ्वी गोल, त्यावेळेला हा नकाशा तिथे बनले जायचे. म्हणजे विष्णू पुराण किती वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आणि त्या काळात जर आपल्याकडे एवढी चांगली प्रगत व्यवस्था असेल तर ती का शिकवली जाऊ नये, म्हणून आता आपण हे सगळं तयार करायचा प्रयत्न करू.